आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जय भवानी जय शिवाजीच्या गजरात दुर्गामाता दौडीस उदंड प्रतिसाद. दसऱ्यानिमित्त महाआरतीला महिलांची तुफान गर्दी. निपाणी तालुक्यातील मांगुरे येथील श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान श्री दुर्गामाता उत्सव कमिटी यांच्या वतीनं गेल्या 9 दिवसापासून सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीची सांगता उदंड प्रतिसादामध्ये उत्साह संपन्न झाली. आज विजयादशमी निमित्त पहाटे 5 वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराजवळ आलेल्या दुर्गामाता उत्सव कमिटीपासून या दुर्गामाता दौडीला सुरुवात झाली. गावातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ होत पुन्हा कमिटीजवळ पोहोचली. त्या ठिकाणी ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र घेण्यात आले. यानंतर प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर महाआरती झाल्यानंतर महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. या सर्व उत्सव सोहळ्याला अगदी 5 वर्षाच्या बालकांपासून ते 60 ते 70 वर्षाच्या वयापर्यंतच्या सर्वांनी सहभाग घेतला होता. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. दरम्यान दुर्गामाता दौडीच्या मार्गात ठिकठिकाणी स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढून रस्त्यावर फुले अंतरण्यात आली होती. जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय यासह विविध घोषणांनी देशभक्तीपर आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. तर सारा परिसर शिवमय आणि डोक्यावर भगवे फेटे भगवी टोपी परिधान केल्याने सर्वत्र भगवेमय वातावरण दिसून येत होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. एकूणच या आपल्या गावामध्ये गेल्या 20 वर्षापासून हे दुर्गा दौडचं आयोजन केलं जातं. तुमच्यासारख्या तरुणांचं या ठिकाणी मोठं मोलाचं योगदान आहे. काय सांगाल एकूणच या परिस्थितीबद्दल? गेली 20 वर्षे आम्ही या दुर्गा दौडी सुरुवात करून आपण सुरुवातीला 50 मुलांचा सहभाग होता. त्यानंतर आज तक आहेत आम्ही जसं प्रत्येक वर्षाला मुलं वाढत जाऊन आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे सर्व तरुण मुलांचं एकत्रीकरण येणं, मंडळांचं सहभागी होणं, किंवा आपण हे जे काय कार्य करत असतोय ते कुठल्या धर्माविरोधात कार्य नाही. आपण एक धर्म देव देश आणि धर्म म्हणजे देव हा आपल्या माणसातच देव आहे. आपण श्रद्धा कशी ठेवाल त्याच्यावर अवलंबून आहे. आणि आज ही परिस्थिती निर्माण आपल्या देशावर जी परिस्थिती निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे तरुण मुलांचं एकत्रीकरण न झाल्यामुळे हे निर्माण झालेलं आज देशाची परिस्थिती आहे. आणि आपण जर या देशाची परिस्थिती जर सुधारायची असेल प्रत्येक गावात असं हे संघटन झालं पाहिजे. आणि यात कुठल्या जातीभेदाचा किंवा कुठल्या पक्षाचा राजकारणाचा काही विषय नाही. हे सगळ्यांनी प्रथमतः लक्षात ठेवावं. जो आपण जे काम करत असतोय ते आपण इथे एक ध्येय घेऊन आलेलं आहे. धर्माचं काम देशाचं कार्य वाढवावं. आपल्या गावात 20 वर्षामागे जी परिस्थिती आज जर परिस्थिती बघितली तर माता भगिनींना बाहेर येण्यासाठी किंवा एक प्रत्येक मंदिराचं देवाचं दर्शन घेण्यासाठी जे 9 दिवस जे चाललेले आहेत असं भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे. असंच इथून पुढे सर्व माता भगिनी व सर्व तरुण अहवाल होतात. माझं अनेक मत आहे असं 50-60 वर्षाची प्रौढ लोकही यात सहभागी व्हावं असं माझी कळकळीची विनंती आहे. आणि हे कुणाचं एकट्याचं काम नाही आहे. आणि सगळ्यांनी जर सहकार्य केलं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं तर ते सगळ्यांनी मिळून याच्यापेक्षा भव्य आणि दिव्य होऊन जाईल. असंच हे भविष्यात वाढत जावं हीच आमची भैरवनाथाची चरणी प्रार्थना करून मी महानकार्य न्यूजला एक 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद जय पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आज या ठिकाणी आदरणीय सुरेश सांगोडे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजी काय सांगाल एकूणच मांगुरगावामध्ये या ठिकाणी रुजवण्यासाठी तुमचं सुद्धा मोलाचं तुमच्यासारख्या तरुणांचं मोलाचं योगदान आहे. काय सांगाल एकूणच या परिस्थितीचं? जे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मांगूर आणि आदरणीय गुरुजी ज्यांना आम्ही आधार म्हणून मानतो तरी त्यांच्या एका शब्दाखातर मांगूरमध्ये दुर्गा माता दौड सुरू केली आणि 20 वर्षामध्ये एक छोटस लावलेलं रोपटं आता एक महान वटवृक्ष झालेलं आहे. आणि हे श्रेय निस्ता आमचं किंवा यांचं म्हणून सर्व मांगूरमधील तरुणांचं आहे. या तरुणांनी सहभाग झाल्यामुळे एवढं हे मोठं वटवृक्ष झालेलं आहे. तसेच मांगूरमधील माता भगिनींनी या कार्यक्रमात सहकार्य करून मोठं योगदान दिलेलं आहे. तरी सर्वांचंच मी या कार्यक्रम प्रसंगी आभार मानून असंच इथून पुढे या कार्यक्रमाला सर्वांचं साथ लाभो की पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज व श्री मांगूरचा ग्रामदैवत भैरवनाथ यांच्या चरणाशी
नतमस्तक होऊन प्रार्थना करतो आणि माझे 2 मिनिट संपवतो. धन्यवाद. एकूणच आजची वातावरण परिस्थिती पाहिली की खऱ्या अर्थानं मांगूरमध्ये सगळीकडं एक भगव्यमय एक भक्तिमय या गेल्या 9 दिवसापासून सुरू आहे. हेच वातावरण यापुढे मांगूरमध्ये राहावं, सर्वांनी एकोप्याने यावं. हा सण नवरात्रीचा उत्साहानं वर्षभरात या सणाबरोबरच येणारे सर्वच सण उत्सव मोठ्या आनंदानं साजरा करावेत. या सणाला संध्याकाळी होणाऱ्या दसरा उत्सवाला मी या ठिकाणी महानकारी न्यूजच्या वतीनं शुभेच्छा देतो. गेल्या 20 वर्षापासून मांगूर येथे या ठिकाणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान त्याचबरोबर श्री दुर्गा माता उत्सव कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्गा माता दौडचे आयोजन केले जाते. शेवटच्या दिवशी महाआरती केली जाते. एकूणच या परिस्थितीबद्दल आपण या ठिकाणी काय सांगाल? मांगूर गावामध्ये श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच दुर्गा माता दौड उत्सव कमिटी यांच्यातर्फे नवरात्रोत्सवमध्ये प्रत्येक वर्षी 10 दिवस रोज सकाळी ठीक 5:30 वाजल्यापासून ते 6:30-7:30 वाजेपर्यंत मांगूरमध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये या ठिकाणी दुर्गा माता दौडचे मोठ्या थाटामाटात उत्साहात स्वागत केलं जातं. त्याचबरोबर या दुर्गा माता दौडीमध्ये मांगूरमध्ये हजारो धारकरी असू देत, त्याचबरोबर माता बंधू भगिनी त्याचबरोबर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग मोठ्या आनंदात वातावरणात असतो. धन्यवाद. एकूणच आताची जे परिस्थिती ऐकली खऱ्या अर्थानं या 9 दिवसांमध्ये वातावरण पूर्णपणे या ठिकाणी भगवयमय होते. सर्व गुण्यागोविंदानं हा उत्सव साजरा करत आहात. या आपल्या सर्व उत्सवाला मी या ठिकाणी मानकऱ्याच्या वतीनं शुभेच्छा देतो. तरी काय सांगशील, एकूणच या दुर्गा दौडमध्ये एक तू युवक एक तरुण आहेस, या दुर्गा दौडमध्ये तू सहभागी झालास, गेल्या 9 दिवसापासून तू भाग घेतो, एकूणच या परिस्थितीबद्दल तुला काय वाटतं या दौडबद्दल? या दुर्गा दौडीचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि दिलेल्या शिकवणीप्रमाणे या हिंदवी राष्ट्राचे हिंदुस्थानाचे संरक्षण करण्यासाठी आम्हा नव तरुणांना प्रथमतः एकत्र आलं पाहिजे आणि या तरुणांना एकत्र आणण्यासाठीच आज मांगूर गावामध्ये गेले 20 वर्ष आज दौडीचे इथे आयोजन होते आणि या दौडीचं आयोजन झाल्यामुळेच आज नवतरुण सर्व एकत्र आले आणि नवतरुणांच्या एकत्रामुळेच आज सर्वात मोठे हिंदू संघटन मांगूरात होत आहे आणि हिंदू संघटनामुळेच आता हिंदुस्थानाचे या हिंदू राष्ट्राचे संरक्षण व हिंदुस्थान एक बळकट देश होणार आहे. त्यासाठी आम्ही दुर्गा दौडीमध्ये अभिमानाने स्वाभिमानाने सहभागी होतो. धन्यवाद महावीरच. एकूणच आत्ताची तरुणांची एक संघ होण्यासाठी दुर्गा दौड खरोखरच योगदान ठरत आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आता जी 1000ची संख्या ही यापेक्षाही वाढावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो.